एक महत्त्वाची बातमी येते आहे. ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यात निधन झालंय. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यातल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? सुवर्णा, खरंच दुःखद बातमी आहे. एकीकडे आज नाट्य संमेलनाचं बेळगावमध्ये उद्घाटन होत आहे आणि त्याच वेळेला दुसरी ही दुःखद बातमी आपल्याला ऐकायला मिळते आहे. पुण्यामध्ये आत्माराम भेंडे, ज्येष्ठ रंगकर्मी, ज्यांनी मराठी नाटकं तर गाजवलीच गाजवली, पण त्याहीपेक्षा इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आणि आत्माराम भेंडेंचं वयाच्या 93 वर्षी दीर्घकाळाने पुण्यामध्ये रत्न हॉस्पिटलमध्ये गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार होत होते, मात्र आज अखेर त्यांनी श्वास घेतलेला आहे. अनेक नाटकं असतील, अनेक त्यांची पुस्तकं असतील, एक मराठी मनाचा ठाव घेणारी अनेक त्यांची लेखणी आहे, नेहमीच गाजत राहिलेली आहे. त्यामुळे संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी अशा ज्येष्ठ रंगकर्मीचं, ज्याने संमेलनाध्यक्षपद भूषवलेलं आहे, त्यांचं निधन होणं ही खरंच दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. अगदी बरोबर, ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. एकीकडे नाट्य संमेलन होतंय, नाट्य दिंडी नुकतीच झालेली आहे, आणि दुसरीकडे अशा एका ज्येष्ठ रंगकर्मीचं, ज्यानं या सेवा केलेली आहे समाजाची, खरं तर असं म्हणावं लागेल, मनोरंजनाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तिमत्वाचं निधन होणं ही दुःखद बातमी म्हणावी लागेल. प्रशांत, एकंदरीत आत्माराम भेंडे यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर काय काय सांगताय? नक्कीच, हिंदी मराठी दोन्ही, म्हणजे आपण एखादा मराठी माणूस ज्यावेळी तीनही क्षेत्रामध्ये, तीनही रंगभूमीवर आपलं वर्चस्व उमटवतो, त्यावेळीच त्याची आपल्याला कारकिर्द दिसून येते. पळापळा असेल किंवा हिंदीतलं मुन्नाभाई असेल, अशा विविध कलाकार, विविध कलाकृती त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यामुळे एक असं त्यांचं नाव घ्यावं इतपत आत्माराम भेंडे नक्कीच हे नाही आहेत. त्यामुळे अशा या ज्येष्ठ रंगकर्मीचं अशा जो उत्सव आता बेळगावमध्ये होतो आहे, जे नाट्य संमेलनाच्या एकीकडे आनंदोत्सव आहे, बेळगावमध्ये मराठी नाट्य संमेलन होत आहे, अनेक नाट्य संमेलनाला त्यांची उपस्थिती जाणवायची, त्यामुळे प्रत्येक नाट्य संमेलनाला हजर राहणारा हा एक उत्साही रंगकर्मी आहे. आणि त्याच वेळेला जिकडे आज उद्घाटन होत आहे, अशाच वेळी या रंगकर्मीनं आपल्यातून निघून जावं, रंगकर्मींसाठी, प्रत्येक नाट्य रसिकांसाठी ही नक्कीच चटका लावणारी गोष्ट आहे. प्रशांत, त्यांच्या परिवाराविषयी काय सांगता येईल? आत्माराम भेंडेचं पुण्यामध्ये गेले काही दिवस ते राहत होते, त्यामुळे परिवार जो आहे या रंगकर्मीच्या सेवेमध्ये गेले काही दिवस, गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ते रत्ना हॉस्पिटलमध्ये आहे होते. त्यामुळे संपूर्ण परिवार जो आहे त्यांच्या सेवेत होता. त्यामुळे आत्माराम भेंडेंविषयी प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठी जनाला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. प्रत्येक परिवाराचे आत्माराम भेंडे हे असं व्यक्तिमत्व होतं, जो नाट्य रसिक असेल प्रत्येकाशी त्यांचं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी अभिनय केलेला आहे, त्यांनी लेखनाचं काम केलेलं आहे. त्यामुळे असा हा ज्येष्ठ रंगकर्मी आपल्यातून निघून जाणं एक परिवारासाठीच नाही तर प्रत्येक नाट्य रसिकासाठी ही चटका लावणारी गोष्ट आहे. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ही बातमी सांगूयात. पुण्यातल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 93 त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. एकीकडे आज बेळगावमध्ये नाट्य संमेलनाचं उद्घाटन होतंय आणि दुसरीकडे माजी नाट्य संमेलन अध्यक्षांचं निधन होतंय. आपल्यासोबत Zee24 असे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूयात. सर, एकीकडे नाट्य संमेलनाचं उद्घाटन होत आहे बेळगावमध्ये आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ रंगकर्मीनं आज अखेरचा श्वास घेतलाय. हा अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल ही आजची बाब. जवळपास 60 दशकं ज्यांची रंगभूमीवर अविचल अशा स्वरूपाची निष्ठा होती आणि अगदी बालगंधर्व युगापासून ते अलीकडच्या काळात मालिकांचं आक्रमण झालेल्या रंगभूमीवर, त्याचबरोबरच्या समांतर वाहणाऱ्या प्रायोगिक रंगभूमीवर ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, असा एक प्रचंड गुणवान आणि त्याहीपेक्षा आपल्या काळामध्ये असणारा अत्यंत लोकप्रिय नट आज आपल्यातनं गेला. आत्माराम भेंडे त्यांच्या टायमिंग करता आणि त्याहीपेक्षा त्यांच्या मुद्रा अभिनया करता अत्यंत प्रसिद्ध होते.
ज्या प्रकारची अभिनय शैली त्यांची होती ती अत्यंत अजोड होती. दिनूच्या सासूबाई राधाबाई असेल किंवा त्यानंतरच्या काळात आलेली अनेक विनोदी नाटकं असतील, त्या विनोदी नाटकांचा आज विचार त्यांच्याशिवाय करणं देखील अशक्य आहे हे त्यांचं अत्यंत मोठं यश म्हणावं लागेल. ज्या वेळेला मराठी रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीची चळवळ जोमानं होती, त्या चळवळीचा एक मोठा आधारस्तंभ असणारे ज्या काही मोजक्या व्यक्ती होत्या त्यात आत्माराम बेंडे यांचं नाव अग्रणीपणे घेतलं जाईल. त्याच वेळेला राज्यनाट्य स्पर्धांमधून एक जी एक प्रचंड मोठी पिढी आपल्याकडे आली होती, पहिली पिढी जी राज्यनाट्य स्पर्धांमधनं आली, त्या पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार म्हणून कोण तर त्यांचं नाव घ्यावं लागेल. अलीकडच्या काळात रंगभूमीवर त्यांचा वावर जरी कमी झाला असला तरी देखील अनेक जाहिरातींच्या माध्यमातून आणि काही चित्रमालिकांच्या माध्यमातून ते काही काळ आपल्या समोर होते, परंतु एक अभिनयाचं संपन्न जीणं जगलेला रंगभूमीवरचा एक महान विनोदी नट आणि त्याचबरोबर गंभीर भूमिकाही तितक्या ताकदीनं करणारा नट रंगायनच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंतचा सर्व नाटकांचा इतिहास ज्यांनी जवळून पाहिला आणि घडवला असा एक मोठा रंगकर्मी आज आपल्यातनं गेलेला आहे. ही 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे त्यांना श्रद्धांजली. धन्यवाद सर या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.